वंचित बहुजन आघाडीने येत्या लोकसभा निवडणुकी करता आघाडीसाठी काँग्रेस समोर 12 जागांचा प्रस्ताव ठेवला. काँग्रेसला त्यांनी 3 वेळा हरलेल्या मतदारसंघात जागा मागितल्या आहेत. मात्र काँग्रेसने अद्यापही या प्रस्तावाबाबत कुठलाही प्रतिसाद दिला नाही. काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करायची असेल तर त्यांनी 30 जानेवारी पर्यंत चर्चा करावी असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत दिला आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये समझौता करून आपण लढूया अशी ऑफर दिली. त्या ऑफरमध्ये 12 जागा वंचित बहुजन आघाडीला आपण द्या आणि आरएसएसच्या संदर्भातला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आखला पाहिजे. 12 जागा मागत असताना 2 जागा धनगर समाजाला, 2 जागा माळी समाजाला, 2 जागा इथल्या मुस्लिम समाजाला, 2 जागा इथल्या सगळ्या लहान ओबीसीला आणि 2 जागा भटक्या विमुक्ताला. कारण का आजपर्यंत या समूहापैकी कोणीही लोकसभेत पोचलेला नाही आणि मोठ्या प्रमाणात हा समूह असताना मागच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला मतदान त्यांनी केलं. बीजेपीला हरवायचं असेल तर हा समूह आपल्याबरोबर असला पाहिजे ही ऑफर आम्ही त्या ठिकाणी दिली. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेस पक्षाने आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. सप्टेंबर महिन्यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालचा MIN यांनी पाठिंबा जाहीर केला, समझौता आमचा झाला आणि काँग्रेस पक्ष खडबडून जागा आणि त्यांनी आम्हाला आपल्याशी बोलण्याचं आहे असं त्यांनी मांडलं. चर्चेला आम्ही बसलो. चर्चेला बसल्यानंतर ह्या 12 जागा ज्या आहेत त्या आम्ही सांगितलं की 3 वेळा आपण ज्या हरलेला आहात लोकसभेमध्ये त्या जागा आणि आज तुमच्याकडे जे उमेदवार नाहीत त्याच्यापैकी 12 जागा आपण आम्हाला द्या, आम्ही आपल्याबरोबर बसायला तयार आहोत आणि बीजेपी सेना जे संविधान बदलायला निघालेली आहे त्याला आपल्याला थांबवू द्या. काँग्रेस पक्षाने चर्चा झाल्यानंतर आम्ही आपल्याला काँग्रेसचा प्रस्ताव त्या ठिकाणी देतो म्हणून सांगितलं. पण आज तागायत काँग्रेसचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये MIM नको म्हणून सांगण्यात आले. MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नांदेडच्या सभेमध्ये सांगितलं, माझी अडचण असेल तर मीच दूर होतो, आपण वंचित बहुजन आघाडीबरोबर बसा आणि सन्मानपूर्वक समझौता करा असा त्यांनी दिला. आम्ही प्रचारामध्ये येण्यामध्ये अडचण होणार असेल तर आम्ही वेगळी सभा घेऊन आपला प्रचार करू असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. याला उलटून 7-8 दिवस झाले तरी काँग्रेस पक्षाचा काही नाही, पण वर्तमानपत्रातून आणि इतरत आम्ही वंचित बहुजन आघाडीची समझौता करणार म्हणून सांगतात. या चर्चेच्या दरम्यान जमयते इस्लामी यांचे असणारे महाराष्ट्राचे सदर मौलाना हाफिज नदीम सदिकी यांना काँग्रेसने मध्यस्थी घातलं, आम्ही असताना मान्यता दिली आणि मान्यता देऊन त्या ठिकाणी आम्ही म्हणालो की ठीक आहे, यांना अंपायर म्हणून आपल्याला असं ठरवता येईल, चर्चा यांना यांच्या समोर होईल. आज काँग्रेस पक्षाला आम्ही असताना सांगतोय की जमयते इस्लामी हिंदचे असणारे महाराष्ट्राचे सदर मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी यांना आपला जो काही प्रस्ताव आहे तो 30 तारखेच्या आतमध्ये 30 जानेवारीच्या आतमध्ये आपण त्यांना सादर करावा. तोही लेखी स्वरूपात सादर करावा, तोंडी चालणार नाही. का चर्चा आता निर्णयास गेली पाहिजे जर तिथे आला तर, आणि 30 तारखेच्या आतपर्यंत हा लेखी प्रस्ताव आला नाही तर आम्ही लवकरच वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊ आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊ जो निर्णय आम्हाला घ्यायचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीला जो योग्य निर्णय वाटतोय तो निर्णय आम्ही घेण्यास मोकळे आहोत आणि त्या प्रमाणात मग